माझ्या कार्यकालामध्ये कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. आमदार महेश शिंदे. शिरडोन तालुका कोरेगाव येथील शेतकरी ग्रामस्थ 10 फेब्रुवारी 2020 पासून बेमुदत धरणे आंदोलनास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले असून आज 17 फेब्रुवारी 2020 रोजी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेऊन कोरेगाव प्रांत व तहसीलदार यांना फोन करून तलाठी व मंडलाधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, बनावट कागदपत्रे रद्द करण्यात यावी अशी मागणी केली. या आंदोलनास आरपीआय आठवले मातंग आघाडीनेही जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी आमदार महेश शिंदे, नगरसेवक विजय कटावटे आणि रमेश उबाळे, युवा अध्यक्ष निलेश नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मतदारसंघातील शिरडोरमधील माझे रामोशी बांधव या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहेत. जवळजवळ गेल्या एक महिनाभर या ठिकाणी उपोषण चालू आहे. खरंतर एक अत्यंत निंदनीय अशी घटना घडली. गेल्या 120 वर्ष हा समाज शिरडोर येथे वास्तव्यास आहे आणि त्यांच्या 3 पिढ्या त्या ठिकाणी कायमपूर म्हणून त्या ठिकाणी उतारवटी होत्या. परंतु त्या ठिकाणचे तलाठी आणि सर्कल यांनी ऑनलाईन उतारे करताना काही टोळ्यांच्या संगनमताने त्या ठिकाणी त्यांच्या वारसाच्या नोंदी त्या ठिकाणी कमी करून टाकल्या आणि बोगस मालक त्या ठिकाणी उभे केले आणि बोगस मालकांच्याद्वारे पॉवर ऑफ अटॉर्नीच्याद्वारे या गरिबांच्या शेती काढलेली आहे. आम्ही असले अन्याय कधी सहन करू शकणार नाही. त्यामुळं मी स्वतः कलेक्टर साहेबांशी बोललो आहे, तहसीलदार आणि प्रांतांशी पण बोललो आहे. ॲडिशनल कलेक्टर शिंदेसाहेबांनी एक चांगला निर्णय याच्यात घेतला आणि या सर्व प्रकरणाची तपासणी करण्याचा या ठिकाणी महसूलने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. या तपासणीवरती असं लक्षात आलेलं आहे की सदरचं सगळं प्रकरण संपूर्ण बोगस आहे आणि चुकीच्या पद्धतीनं हाताळलं गेलेलं आहे. त्यामुळं लवकरच या कुळांना पुन्हा त्यांचे अधिकार येत्या 1-2 दिवसामध्ये मिळतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि महसूलचे आमच्या अधिकारी कार्यतत्परता दाखवली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. प्रतिनिधी उमेश लांडगे, ABP माझा, सातारा.